नमस्कार मंडळी, दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेध मध्ये मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवान पाठक आपले सर्वांचे स्वागत करतो। येणारा सप्ताह तुम्हास सुखकर निरोगी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो। आता आपण जाणून घेऊया दिनांक 23 ते 29 जुलै या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य। राशीचक्रातील प्रथम राशी आहे मेष। मंडळी, या आठवड्यात कामाची गती साधारण राहणार आहे, त्यामुळे संयम आणि आत्मविश्वास ठेवण्याची गरज आहे। नवीन कामकाजात दिरंगाई झाल्याने मनाला तीव्र वेदना होऊ शकतात। आरोग्यविषयक छोट्या मोठ्या तक्रारी येत असल्या तरी प्रतिकार शक्ती उत्तम राहील। आर्थिक फायद्यात वाढ होऊन भविष्यासाठी तरतूद करून ठेवणे हिताचे ठरेल। कौटुंबिक जीवनात उत्तम साथ लाभेल। वाहन खरेदी किंवा तत्सम खरेदी तुर्तास लांबणीवर टाकणे हिताचे ठरेल। नकळत घडणाऱ्या शाब्दिक चकमकी टाळाव्यात। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 23, 24, 27 आणि 28। पुढील राशी आहे वृषभ। वृषभ राशीच्या मंडळींनी या आठवड्यात घर, वाहन यासारखी खरेदी करण्याच्या विषयांना चालना देण्याचा प्रयत्न करावा। शारीरिक कमजोरीमुळे काहीशी अस्थिरता जाणवेल। कारणानिमित्ताने प्रवास करावा लागेल। आध्यात्मिक विषयाची रुची वाढेल। परदेश व्यवहार प्रगतीपथावरती राहतील। आपण जर बदलीसाठी प्रयत्न करीत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश येईल। आर्थिक व्यवहारात होणाऱ्या उलाढालीचा आलेख चढता असेल। तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवणारी मंडळी देखील भेटतील। मित्रमंडळींचा उत्तम सहयोग लाभेल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25, 26 आणि 29। पुढील राशी मिथुन। आठवड्याच्या सुरुवातीला आपणास आत्मिक समाधान लाभेल अशी घटना ऐकायला मिळेल। सहकारी मंडळीकडून अभूतपूर्व मदत मिळू शकेल। भाग्योदयातील अडथळे दूर होतील। घरातील थोर मंडळींच्या आरोग्यविषयक बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील। आर्थिक व्यवहाराबाबत चलबिचल निर्माण होऊन कामाची गती मंदावली जाऊ शकते। आठवड्याच्या अखेरीस सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबाबत नैराश्यजनक स्थिती निर्माण होऊ शकेल। जुने येणे वसूल करण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरू शकेल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 23, 24, 27 आणि 28। पुढील राशी आहे कर्क। कर्क राशीच्या मंडळींना पारिवारिक सुखाचा लाभ मिळेल। नयनरम्य ठिकाणच्या सहलीला जाण्याचे योग आहेत, मात्र आपत्कालीन स्थितीचा अभ्यास करून याबाबत निर्णय घ्यावा। नोकरदारांसाठी उत्तम काळ आहे। तुम्ही केलेल्या कामाची वाहवा होईल। प्राकृतिक स्थिती नाजूक बनून राहील। कोणत्याही कामी नवीन पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचलावे। या आठवड्यात स्थानांतर देखील शक्य आहे। विद्यार्थ्यांना नवीन विषयाचा अभ्यास सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ काळ आहे। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 23 ते 26 आणि 29। राशीचक्रातील पुढील राशी सिंह। मंडळी, आपण जर शेती, दूध किंवा तत्सम व्यवसायात कार्यरत असाल तर अत्यंत लाभदायक काळ आहे। विविध प्रकारच्या पदार्थ खाण्याविषयी आवड वाढेल। पारिवारिक कार्यात महत्वाची जबाबदारी पडेल। चित्रपट, चित्रकला अशा क्षेत्रातील लोकांसाठी नाविन्यपूर्ण वातावरणात सुंदर कलाकृतीचा आविष्कार सादर करण्यासाठी अत्यंत लाभदायक काळ आहे। आर्थिक व्यवहार मध्यम गतीने पूर्वपदावर यायला सुरुवात होईल। काहीतरी कारणाने अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाताना खर्च वाढण्याची शक्यता आहे। श्री गणपतीची आराधना केल्याने अडचणीवरती मात करण्यास मदत होईल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 23 ते 28। पुढील राशी आहे कन्या। मंडळी, आपण जर सरकारी खात्यात काम करीत असाल तर स्वकर्तृत्वाने अधिकाराची प्राप्ती होईल। संततीविषयक काही समस्या असतील तर त्या बाबतीत समाधानकारक मार्ग निघेल। स्वामी निष्ठा राखण्याचा प्रयत्न जरूर करा। अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो, त्यामुळे केवळ आर्थिक लालसा न ठेवता मिळणाऱ्या संदेशाचा प्रत्यक्ष जीवनात पुरेपूर फायदा करून घेण्याचा प्रयत्न करा।
उष्ण शरीर प्रकृतीचे दुष्परिणाम दिसण्याची शक्यता आहे. तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच उपचार करावेत. घर खरेदी सारखे व्यवहार सुरळीत होतील. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25 ते 29. सातवी राशी आहे तुला. तुला राशीच्या मंडळींना हा आठवडा महत्वपूर्ण उलाढालीचा राहील. मोठमोठ्या व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग घेऊन फायदा वाढवणारे निर्णय करा. बाजारातील स्थिती बाबत केलेले निर्णय किंवा निरीक्षण सत्यतेत उतरू शकतील. कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागेल. राजकारणात कार्यरत असाल तर नावलौकिक वाढेल. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवल्याने समाज मनात सकारात्मक संदेश जाईल. स्वतःतील उणीवा दूर करण्याचा केलेला प्रयत्न जीवनाला दिशादर्शक आणि इतरांना आदर्श घेण्यासारखा असेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 23, 24, 27, 28 आणि 29. पुढील राशी वृश्चिक. मंडळी, बऱ्याच काळापासून आपण काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आलेला आहात. त्याच्यात काहीतरी काही अंशी अस्थिरता देखील होती. ती अस्थिरता काही प्रमाणात का होत नाही, या आठवड्यात संपुष्टात यायला सुरुवात होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने आर्थिक विवंचना कमी होऊ शकेल. हातात आलेला पैसा कुठे फिरवता येईल याबाबत तज्ज्ञाशी सल्ला मसलत करा. अचानक वाढणाऱ्या खर्चाच्या प्रमाणामुळे मनस्थिती काही प्रमाणात दोलायमान होऊ शकेल. शेतकऱ्यांसाठी सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आपण घेतलेले निर्णय आपणास फायदा मिळवून देतील. या आठवड्यातील शुभ तारखा आहे 23 ते 26 आणि 29. नववी राशी आहे धनू. मंडळी, आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्याच कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करा अथवा त्याच कामाला न्याय द्या. विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा किंवा चित्रकला स्पर्धा यासारख्या विषयात भाग घेतल्यास अतुलनीय यशाची प्राप्ती होऊ शकेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊन मंत्रमुग्ध वातावरणाचा सुखद आनंद प्राप्त होण्यासारखा हा काळ आहे. विद्यार्थ्यांना सोबतच जोड व्यवसाय करता येईल. राजकारणात कार्यरत असाल तर आत्मविश्वास दळमळीत होऊ देऊ नका. मंगल कार्याच्या तारखा निश्चित होतील. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 23 ते 28. पुढील राशी आहे मकर. मकर राशीच्या मंडळींना गेल्या काही काळापासून शोधत असलेला मार्ग सापडेल. आरोग्यविषयक काळजी घेण्याची मात्र आवश्यकता आहे. धोकादायक परिसरातील प्रवास टाळावा. उंच डोंगर, नदी नाले किंवा डोह अशा ठिकाणापासून दूर राहावे. समाजसेवा करताना जास्त अपेक्षा ठेवणे मनस्तापास कारणीभूत ठरू शकेल. सरकार दरबारी प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न करा. आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल स्थिती नाही, त्यामुळे कोणतेही व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. कौटुंबिक सौख्य साधारण राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक व्यवहाराला चालना मिळेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहे 25 ते 29. राशीचक्रातील 11वी राशी आहे कुंभ. या आठवड्यात आपण केलेल्या कामाला यश प्राप्ती होईल. आपण जर कोणत्या संस्थेवर कार्यरत असाल तर तिथं तुमची सन्मानाच्या पदावर नियुक्ती होऊ शकेल. प्रवासाने दगदग वाढेल. आपणास जाणवणारा विकार फारसा हानिकारक नसला तरी त्याची दाहकता मात्र सहन करण्याची तयारी ठेवावी. अकारण कोणाविषयी केलेला गैरसमज आत्मोन्नतीस बाधक ठरू शकेल. दागिने किंवा आभूषण वापरताना त्याची काळजी घ्या. आपल्या बाबतीत वस्तू गहाळ होणे किंवा चोरी होणे असे प्रकार घडू शकतात. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 23, 24, 27, 28 आणि 29. राशीचक्रातील शेवटची राशी आहे मीन. मीन राशीच्या मंडळींना या आठवड्यात देण्या घेण्याचे व्यवहार सावकारी सारखे व्यवहार तेजीत चालतील. विरोधकांवर प्रभावी वक्तृत्वाने मात कराल. उत्पन्नाची नवनवीन साधने उपलब्ध होतील. मित्र परिवाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह विषयक जे बोलणी चालले असतील ते सकारात्मक होतील. सुवर्णाची खरेदी करू शकाल. आपण आपल्या वागण्यात बोलण्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक विषयात तोलून मापून घेण्याची सवय असल्याने महत्वाचे कामात निर्णय करण्यास विलंब होऊ शकतो. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25, 26 आणि 29. हे होते या आठवड्यातील 12 राशींचे भविष्य. आता आपण पुन्हा भेटूया
पुढील आठवड्यात याच वारी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.